दुष्काळी भागात ही तग धरणारा पीक म्हणून ड्रॅगन फ्रूट कडे शेतकऱ्यांचा कल हा वाढताना पाहायला मिळतोय. पाहूयात यावरचा एक खास रिपोर्ट. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. दुष्काळी भाग म्हणूनच जत तालुक्याची ओळख आहे. इथली शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या द्राक्ष डाळिंब या पिकांना देखील निसर्गाच्या संकटाला सामोरं जावे लागते, ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अशामध्ये आता जत तालुक्यातल्या प्रतापपूर येथील अजरुद्दीन शेख या उच्च शिक्षित शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची नवी वाट निवडली आहे. 10 गुंठ्यांपासून सुरू केलेली त्यांची ड्रॅगन फ्रूटची शेती आता 8 एकरांवर पसरली आहे. प्रतापपूर सारख्या छोट्याशा गावामध्ये काहीतरी नवीन करावं, शेतीमध्ये बदल करावा या उद्देशानं पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत डाळिंब, द्राक्ष, बोर, सीताफळ या बागायतींना आणि कमी पाण्यावर येणारे असे एखादी पीक पद्धती निवडावी हा उद्देश ठेवून ड्रॅगन फ्रूट या पिकाची मी निवड केलेली आहे. अतिशय कमी पाणी, कमी रोगराई, मेहनत तर अतिशय कमी. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी खर्च कमी येतो, शिवाय पाणी देखील खूप कमी लागते. लागवड केल्यापासून 18 महिन्यांनंतर उत्पादन सुरू होते आणि 35 दिवसाने ड्रॅगन फ्रूटची तोड मिळते. बाजारात 85 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत ड्रॅगन फ्रूटला भाव मिळतोय. जून ते नोव्हेंबर हा कालावधी ड्रॅगन फ्रूटच्या हंगामाचा आहे. 1 एकरमध्ये खर्च वजा सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न अजरुद्दीन शेख यांना दरवर्षी मिळतंय. 50,000 खर्च झाला तर 1 ते 1.5 लाख रुपये कमीत कमी उत्पन्न, पाऊस पडो किंवा न पडो. आता सध्या आमचं एकरी उत्पन्न 2.5 ते 3 लाखच उत्पन्न आहे. मग याचा खर्च काय केले? काहीच खर्च केलं नाही, फक्त एकदा मशागत करून शेणखत टाकला की विषय मिटतो. फक्त पाणी सोडायचं, जेवढं आहे तेवढं पाणी जास्त सोडा तर उत्पन्न जास्त निघतो. दुष्काळी जत तालुक्यात शेतीला दरवर्षी पावसामुळे मोठा फटका बसतो. पाणी टंचाईमुळे अनेक संकट येतात, त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती आता या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी नवी संजीवनी ठरत असल्याचं समोर येत आहे. संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.